जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे, पाहूया काही ठळक वृत्त। आत्मा समिती जामनेर तालुका अध्यक्ष तथा भाजपा युवा नेते जितेंद्र भाऊ पाटील यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त एकलव्य नगर मध्ये वास्तव्य असणाऱ्या कष्टकरी बांधवांना नगर अध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते स्वेटर आणि ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। यावेळी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी जितेंद्र पाटील यांचे स्वागत करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा करतात, तर एक आगळा वेगळा वाढदिवस सर्वसामान्य कुटुंबांमध्ये, सर्वसामान्य परिवारामध्ये आपला दिवस द्यावा असा नियोजन या ठिकाणी जितू बोलणी केलेला आहे। आणि त्याचाच एक पहिल्या पर्वाचा भाग या ठिकाणी सुरुवात होते। गालातल्या गालात बिलकुल असू नका, तो अधिकार तुम्हाला अगोदरच माहितीये, परंतु खरोखर असं व्यक्तिमत्व की सगळ्यांना आवडेल, कोणाशी किती काही पोटात काही भी गोळा उठलेला असो पण समोर कोणताच विषय समोर यायला नको असं व्यक्तिमत्व भोवत्या संस्कारात तयार झालेलं। कर सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आपल्या नगरीच्या प्रथम नगर अध्यक्षा सौ साधनाताई महाजन, जिल्हा परिषदच्या सभापती रजनीताई, आपल्या सत्कार मूर्ती आदरणीय जितूभाऊ, नगरपालिकेचे गटनेते मोठे डॉक्टर, उपनगराध्यक्ष अनिस भाऊ, आपल्या या प्रभागाचे नगरसेवक, बांधकाम सभापती महेंद्र भाऊ, नाजिम पार्टी बाबूरावांना, सर्व सन्माननीय नगरसेवक, उपस्थित कार्यकर्ता बंधूंनो, खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं असेल की वाढदिवस असले की आपण जल्लोषात मोठमोठ्या पार्ट्या करतो, परंतु माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी जो संस्कार घातलाय की आपण वाढदिवसाच्या उधळपट्टी करू नये, आणि म्हणून त्या संस्काराला अनुसरून आज आपण आपल्या या एकलव्य वस्तीमध्ये असलेल्या शाळेत आपला वाढदिवस खऱ्या अर्थानं साजरा करतोय। हा संस्कार आपला आहे, आणि त्या निमित्तानं आपल्या या विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना जेपी फाउंडेशनने असं ठरवलं की कडाळ्याची थंडी आहे आणि त्या थंडीत त्या पोरांना खरंच इथे स्वेटर नाही आहे। आज तापमान 6° सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे, अशा अवस्थेतसुद्धा सकाळच्या शाळेला पोरांची हजेरी असते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अशी नाही आहे की ते स्वेटर घेऊ शकतात, आणि म्हणून जेपी फाउंडेशनने जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि आज स्वेटर वाटपाचा कार्यक्रम इथे ते करतायत, त्यामुळे त्या जेपी फाउंडेशनचेही कौतुक केलं पाहिजे। आणि शिवाय हा वाढदिवस हा आपल्या या वस्तीत साजरा केला हा जो विचार आपल्या कार्यकर्त्यांनी जितूभाऊसह बाकीच्यांनी घेतला, त्यामुळे त्यांच्याही मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो। आणि जितूभाऊंना त्यांच्या भावी वाटचालीस, राजकीय वाटचालीस, शैक्षणिक क्षेत्रात, कारण जितूभाऊ जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती देखील झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात त्यांची भरभराटी हो अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं देतो। आणि मी नाना पुन्हा विनंती करतो की त्यांनी स्वेटर वापरचा कार्यक्रम सुरू करावा। मी जितूभाऊ, आमच्या ताई श्यामान ताई आणि वनी साहेबांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि स्वेटर वाटपाचा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊया। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।